जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज आपण जबर पितृदोष जर लागलेला असेल एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या व्यक्तीला, तर ह्या पितृदोषापासून त्या व्यक्तीने कशी सोडवणूक करून घ्यावी, काय सोपे सोपे तोडगे आणि उपाय करून पितृदोषापासून आपल्याला मुक्ती प्राप्त करता येईल याबद्दल माहिती घेणार आहोत। आणि मला असं वाटतं की बहुतेक यूट्यूबच्या इतिहासामध्ये असे फार थोडे व्हिडिओ आहे ज्यामध्ये पितृदोषावरती सविस्तर वर्णन करून त्यावरती सोपे सोपे आध्यात्मिक उपाय सांगितलेले आहे। तर त्या मोजक्या व्हिडिओंपैकी आजचा आपला हा एक व्हिडिओ असणार आहे। याआधीसुद्धा आपण पितरांना तर्पण कसं द्यावं यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, आपण व्हिडिओच्या जुन्या लिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकतो। बघा, पितृदोष म्हणजे काय? तर मुळामध्ये आपण ह्या शब्दाची उत्पत्ती पहिले तपासली पाहिजे। ती उत्पत्ती दोन शब्दांपासून बनलेली आहे। पहिलं म्हणजे पितृ, दुसरं म्हणजे दोष। पितृ म्हणजे काय? तर वाडवडील। म्हणजेच काय? तर आपली जुनी या जगामध्ये नसलेली मृत पावलेली नातेवाईक मंडळी, आपल्या कुटुंबाची मंडळी, आपले पूर्वज। मग हे जे आपले पूर्वज असतात, ह्या पूर्वजांचा नेमका आपल्याला दोष लागतो म्हणजे काय होतं? तर बघा, ज्या वेळेला एखाद्या जिवंत मनुष्याचं सुद्धा मन दुखावलं किंवा तो मनुष्य अतृप्त राहिला, तर तो बाकीच्यांचं सुख बघू शकत नाही, तो त्यांना शाप देतो, त्याची आत्मा त्यांना टळटळाट देते। त्याच पद्धतीनुसार ज्या व्यक्ती ह्या जगामध्ये सध्या हयात नाहीत, त्या मरण पावलेल्या आहे, परंतु त्या जर अतृप्त असतील किंवा त्यांच्या जर त्या ठिकाणी भोगवासना तृप्त होत नसतील, तर त्यासुद्धा आपल्या नवीन पिढीला त्या ठिकाणी शाप देतात, तळटळाट देतात। आणि अशा पद्धतीनुसार पूर्वजांचे शाप मिळाल्यामुळे त्या व्यक्तीची मग त्या ठिकाणी प्रगती खुंटते। मग घरामध्ये आजारपण सुरू होतील, लग्न कार्य ठरणार नाहीत, पैसा येणार नाही, घरामध्ये सतत किरकिऱ्या आणि भांडणं सुरू होतात, आणि या प्रकारचे तत्सम काही वादविवाद घरामध्ये होऊन शेवटी मग ती व्यक्ती एखाद्या ब्राह्मण बुवाकडे किंवा एखाद्या ज्योतिषाकडे जाते, त्याला आपली कुंडली दाखवते, कुंडलीमध्ये सांगण्यात येतं की तुम्हाला जबर पितृदोष आहे, आणि पितृदोषासाठी मग त्या ठिकाणी काही विशिष्ट अशा पूजा सांगितल्या जातात। या विशिष्ट पूजांमध्ये नांदी श्राद्ध आहे, या पूजांमध्ये त्रिपिंडी श्राद्ध आहे, भरणी श्राद्ध आहे, आणि मोठ्या विस्तारित स्वरूपामध्ये जर आपण बघितलं तर पितृयाग आहे, त्यासोबतच नारायण बळी आहे, नागबळी आहे, आणि लघु स्वरूपामध्ये उदक शांती आहे। या सर्व बाबी, ह्या सर्व पूजा ह्या पितरांसाठी समर्पित असतात। मग मुळामध्ये अशा पूजा करण्यासाठी त्यांची विशिष्ट ठिकाणं ठरलेली आहे, जसं की राक्षस भुवन असेल, त्र्यंबकेश्वर असेल, हरिद्वार असेल, पितृगया असेल, अशा विशिष्ट ठिकाणी मग व्यक्ती जाऊन त्या ठिकाणी ह्या पूजा घालून घेतो। या पूजा घालण्यासाठी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती दांडगा खर्च घेण्यात येतो। बरं का, अक्षरशः 10,000 ते 50,000 किंमत त्या ठिकाणी ठरवली जाते, आणि अशा पूजा घालून त्या ठिकाणी ज्या वेळेला ह्या व्यक्तींना बसवण्यात येतं, त्यापैकी मोजक्या व्यक्तींनाच फरक पडतो, बाकीच्या व्यक्तींना घरी आल्यानंतर सुद्धा हे प्रॉब्लेम सतत सुरूच राहतात। आणि मग नेमकं यामागचं कारण काय याचा जर विचार करायला गेलं, तर मग समोरचा ज्योतिषी किंवा पुरोहित सांगतो की तुम्हाला जबर पितृदोष आहे। माझ्याकडे सुद्धा अशी एक केस आली होती। बरं का, मुंबईची एक स्नेहा नावाची महिला होती, त्यांचं आडनाव मी या ठिकाणी सांगत नाही, तिला सुद्धा त्या ठिकाणी जबर पितृदोष आहे। म्हणजे अक्षरशः तिच्या घरातील भांडी आपोआप पडणे, ताटातील अन्न कमी होणे, घरातील स्वयंपाकाच्या वेळेला बरकत नसणे, पैशाला उणीव असणे, सतत घरामध्ये कोणीतरी फिरतंय असा आभास निर्माण होणे, झोपल्याच्या नंतर छातीवरती कोणीतरी भार देतंय, श्वास कोंडणे, इतक्या जबर पॅरेनॉर्मल ॲक्टिव्हिटी तिच्या घरामध्ये घडत होत्या। मी जेव्हा ध्यानयोगाद्वारे त्या प्रश्नाचं उत्तर बघितलं तेव्हा असं लक्षात आलं की तिच्या घरातील पितृ हे त्या ठिकाणी अतृप्त आहे आणि त्यांना बेजार करत आहे। मग आम्ही नंतर त्यांना पितृशांती करायचा सल्ला दिला, परंतु त्यांनी तो अजूनही केलेला नाही आणि अजूनही अशा ॲक्टिव्हिटी घडतच आहेत। अशा अनेकांसोबत घडू शकतात। इथे या महिलेचं उदाहरण देण्याचं कारण की या तत्सम त्रास असू शकतात हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे। बघा, आता मुळामध्ये हा प्रश्न निर्माण होऊन जातो, जे आपले वडील, जी आपली आई, जो आपला भाऊ किंवा आजी आजोबा यांचं जर आपल्यावरती एवढं प्रेम आहे किंवा होतं जिवंतपणी, मग ते मृत्यूच्या नंतर भरं आपल्याला बेजार का करतील? कारण जिवंतपणी ते आपल्यावरती अथांग प्रेम करत असतात, आपल्याला जीव लावत असतात, त्यांचे आपले जिव्हाळ्याचे संबंध असतात। मग नेमकं मृत पावल्यानंतर असा काय बदल होतो की हे सर्व मृत व्यक्तीच पितृदोषाचं कारण बनतात, ते सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत। कारण बघा, मनुष्याचा हा जो भूलोक आहे
या भूलोकाच्या जवळ पितृलोक येतो आणि ह्या पितृलोकाची आणि भूलोकाची जी काही अंतर आहे, परिमिती आहे, ती फार जवळची आहे. म्हणजे जर मनुष्याच्या जवळ आज जर विचार केला तर सर्वात जवळ जर कोणी येत असेल तर पितृ येतात. त्याचं कारण असं, पितरांच्या नंतर इतर अनेक देवी देवतांचे लोक आहे आणि सर्वात शेवटी परमधाम आहे म्हणजेच वैकुंठ आहे, ज्याला कैलास म्हणा, वैकुंठ म्हणा किंवा स्वर्ग म्हणा, ज्या ठिकाणी देवी देवतांचा रहिवास असतो. परंतु ह्या सातव्या क्रमांकाचा लोक आहे, त्याच्या आधी इतर सहा लोक लागतात आणि त्यातील पहिलाच लोक म्हणजे पितृलोक होय. हा पितृलोक पृथ्वीपासून अतिशय जवळ असल्यामुळे मनुष्याच्या आयुष्यामध्ये त्यांना डोकावणे किंवा त्या ठिकाणी इंटरफेअर करणे, त्या ठिकाणी प्रवेश करणे सहज शक्य असतं. आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीचा मृत्यू एखाद्या घरामध्ये होतो, त्या घरातील व्यक्तींशी त्याची अटॅचमेंट असते, त्याचे भावबंध जोडलेले असतात. हे घर माझं आहे, हा मुलगा माझा आहे, ही मुलगी माझी आहे, ही पूर्ण फॅमिली माझी आहे, ही भावना त्या मृत व्यक्तीच्या मनामध्ये असते. आणि हीच भावना त्या व्यक्तीच्या सूक्ष्मदेहाला म्हणजेच आत्म्याला त्या व्यक्तीच्या घराभोवती फेऱ्या मारायला मजबूर करते किंवा मोह अवस्थेमुळे ती आत्मा त्या ठिकाणी भ्रमण करत राहते. आता अशा पद्धतीनुसार ती आत्मा भ्रमण करत असताना त्या आत्म्याला सुद्धा जिवंत मनुष्याप्रमाणेच भावना असतात, षड्रिपू असतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सहाही षड्रिपू जसे जिवंत मनुष्याला आहेत तसेच ते मृत आत्म्याला सुद्धा आहेत. म्हणजेच काय, आपल्याला जशी भूक लागते तशीच मृत आत्म्याला सुद्धा लागते, आपल्याला जशी तहान लागते तशीच तहान त्या मृत आत्म्याला सुद्धा लागते. आणि मग ज्या वेळेला अशा आत्म्यांना अन्न आणि पाणी मिळत नाही अशा वेळेला ते स्वतःच्या कुटुंबाला जबर श्राप देतात. म्हणजे तुमच्या मेन कारण लक्षात आलं असेल, मुख्य कारण आहे मृत आत्म्यांना अन्न पाणी न मिळणे, हेच पितृदोषाचं प्रमुख कारण आहे. आता तुम्ही म्हणाल की मृत आत्म्याला नेमकं जेवण किंवा अन्न पाणी कसं द्यायचं? दोन प्रकार सांगतो. काही घरांमध्ये मी बघितलंय, स्वयंपाक झाला रे झाला की देवाच्या सुद्धा आधी किंवा देवाला दाखवल्याच्या नंतर घरातील ज्या मृत व्यक्तींचे फोटो लावलेले असतात भिंतीवरती, दररोज त्या फोटोंना अन्न दाखवल्या जातं आणि पाणी ठेवल्या जातं, हे पूर्णतः चुकीचं आहे. याच्यामुळे त्या आत्म्यामध्ये वेगळ्या प्रकारचे विग्रह निर्माण होऊ शकतात आणि ती आत्मा घरील लोकांना बेजार सुद्धा करू शकते. धर्मशास्त्रानुसार फक्त एकूण 3 वेळेलाच आपण त्या ठिकाणी पितरांना अन्न किंवा पाणी दिलं पाहिजे. आता हे 3 मुहूर्त म्हणजे कुठले कुठले हे आपण बघूया. पहिलं म्हणजे अक्षय तृतीया, म्हणजेच ज्याला आपण ग्रामीण बोली भाषेमध्ये आखाजी असं सुद्धा म्हणतो. पितृदोषाला जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी निरंतर पितरांना अन्नदान करत गेले तर तो दोष, पितृदोष कमी होतो. दुसरी तिथी म्हणजे श्राद्ध पक्ष, म्हणजेच महालय पक्ष. महालय पक्षामध्ये एकूण 15 दिवसांचा पितृपंधरवाडा पाळण्यात येतो. हे जे 15 दिवस असतात हे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन ते थेट नवरात्रीच्या अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या 1 दिवस आधी म्हणजेच सर्व पितृ अमावस्येपर्यंत लागू असतात. या 15 दिवसांमध्ये संपूर्ण पृथ्वीवरती मृत आत्म्यांना किंवा पितृगणांना संचार करण्यासाठी मोकळीक असते, म्हणजेच ते त्या ठिकाणी सर्वत्र मुक्त संचार करू शकतात. आणि ह्या 15 दिवसांमध्ये ज्या वेळेला त्यांना आपण विधिवत पद्धतीने अन्न देतो, विधिवत पद्धतीने त्यांना धान्य देतो, विधिवत पद्धतीने आपण त्यांना तर्पण देतो, तर अशा वेळेला हे जे मृत आत्मे असतात किंवा आपले पितृगण असतात हे आपल्याला शुभ आशीर्वाद देतात आणि त्यामुळे आपल्या प्रगतीसाठी ते परिणामकारक, पोषककारक ठरतं. तिसरी तिथी म्हणजे ती व्यक्ती ज्या तिथीवरती मरण पावलेली आहे त्या तिथीला त्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध घालणे. म्हणजेच ती व्यक्ती, समजा आपण असं समजूया की अश्विन महिन्याच्या एखाद्या विशिष्ट तिथीला वारली किंवा चैत्र महिन्याच्या एखाद्या विशिष्ट तिथीला वारली, तर शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्षातील ज्या तिथीवरती त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे ती तिथी म्हणजे त्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध. या दिवशी सुद्धा त्या व्यक्तीच्या फोटोला पूजापाती करून दिवा लावून त्या ठिकाणी आपण त्यांना नैवेद्य, पाणी आणि तर्पण दिलं पाहिजे. आता वर्षातून अशा 3 वेळेला जर निरंतर पद्धतीने आपण पितरांची सेवा केली तर जबरातील जबर पितृदोष सुद्धा सौम्य होतो. आणि ह्या 3 तिथी जर सोडल्या तर आपण 4th वेळेला पितरांना अन्न द्यायला नाही पाहिजे, हे मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगत आहे. आता बघा, नेमकं आता त्या ठिकाणी त्यांना आपण अन्न देतो, पाणी देतो, त्याची त्यांना गरज कशी लागते तेही सांगतो.
आपण जेव्हा वर्षातून एकदा त्यांना जेवू घालतो त्यावेळेला त्या व्यक्तींना 11 महिने पुरेल एवढं अन्न आणि पाण्याचा स्वाद ते स्वतःच्या अन्नमय कोशामध्ये भरून घेतात। हा विषय अतिशय जास्त किचकट आहे। जसं बघा, प्रत्येक मनुष्याच्या आणि आत्म्यामध्ये 5 प्रकारचे कोश आहे। त्यामध्ये ज्ञानमय कोश आहे, अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, उदानमय कोश आहे। त्याच पद्धतीनुसार जो अन्नमय कोश आहे, जसं की मनुष्याच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी अन्न नलिका असते आणि त्या ठिकाणी अन्न पिशवी असते, जठर असतं, त्याच्यामध्ये ते अन्न जमा होतं, तसंच आत्मा हा अन्न स्थूल स्वरूपामध्ये ग्रहण करू शकत नाही, धान्य खाऊ शकत नाही, परंतु आत्मा ज्या वेळेला त्या ठिकाणी अन्न ग्रहण करते ती त्याच्या गंधानुसार ग्रहण करते। गंधानुसार म्हणजे काय? तर त्याचा सुवास, त्याचा वास, म्हणजे आपण म्हणतो देव वासाचा भुकेला। म्हणजेच काय? देवता सुद्धा प्रत्यक्ष अन्न खात नाही, ते फक्त त्या पदार्थाचा वास घेतात आणि वासानुसार त्याचा जो उपभोग आहे तो घेतात आणि बाकीचं अन्न हे आपल्याला प्रसाद म्हणून मिळतं। त्याच पद्धतीनुसार पितृगणसुद्धा फक्त त्या अन्नाच्या पदार्थाचा वासच घेतात आणि अन्न पदार्थाच्या वासावरूनच त्यांना तृप्तता मिळते, त्या ठिकाणी त्यांचं समाधान होतं। आणि हा जो वास असतो अन्नाचा आणि पाण्याचा, हा वास त्यांच्या अन्नमय कोशामध्ये ते साठवून ठेवतात आणि जवळपास 11 महिने पुरेल एवढे तृप्त ते राहतात। म्हणजे ह्या पितृपक्षामध्ये जर तुम्ही पितरांना जेवू घातलं, थेट पुढच्या पितृपक्षापर्यंत ते समाधानी राहू शकतात। परंतु यामध्ये सुद्धा काही अपवाद आहेत। एखादी आत्मा भयंकर चिडलेली असेल, तिचा अपघाती मृत्यू झालेला असेल किंवा तिला अकाली निधन प्राप्त झालेलं असेल, तर अशा वेळेला मात्र ती आत्मा त्या ठिकाणी वर्षातून एकदा जेव घातल्याने तृप्त होत नाही, तर अशी आत्मा मग सतत स्वप्नामध्ये येऊन काहीतरी खायला मागते। बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, काही लोक सांगतात माझ्या स्वप्नात माझे मृत झालेले वडील आले, त्यांनी मला खाण्यासाठी अमका पदार्थ मागितला, माझ्या स्वप्नात माझी मृत झालेली बहीण आली, तिने मला टमका पदार्थ मागितला, किंवा माझ्या स्वप्नात माझी मृत आई आली आणि तिने मला साडी मागितली किंवा मी तिला स्वप्नामध्ये नवीन साडी दिली। याचा अर्थ काय? की त्या व्यक्तीची मृत आत्मा ही जी वस्तू तुम्हाला स्वप्नामध्ये दाखवते त्या गोष्टीच्या लोभामध्ये अजूनही आहे। मग अशा वेळेला 2 प्रकार आहे। आपण तो पदार्थ त्या व्यक्तीच्या नावाने देणे हा सुद्धा आहेच आहे, परंतु कधी कधी असे पदार्थ जास्त दिल्यामुळे सुद्धा ज्या पद्धतीनुसार एखादी मेंढी किंवा एखादं बोकड्या जर नेहमीच आपण फुकट अन्न खायला दिलं तर सोकावतो, हे आत्मेसुद्धा सोकावतात। जसं एक मराठीमध्ये ग्रामीण भाषेमध्ये म्हण आहे बरं का, सोकलेली मेंढी रान धुंडी। सोकलेली मेंढी म्हणजे काय? जी मेंढी फुकटचं खायला सोकलेली असते तिला घरी अन्न देऊन सुद्धा ती इतरांचं शेत बघायला जाते। तसंच काहीसं नेहमी नेहमी पितरांना अन्न दिल्यामुळे सुद्धा होतं। त्यामुळे अक्षय तृतीया, त्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध आणि पितृपक्ष एवढ्या तिथींवरतीच त्यांना अन्न द्यायला पाहिजे। आता अन्न देत असताना त्या ठिकाणी काय पद्धत आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगतो। पितृपक्षाचा स्वयंपाक तयार करत असताना अनेक पद्धती आहे। काही ठिकाणी कांदा लसूणचा वापर न करता स्वयंपाक तयार केला जातो, काही ठिकाणी आपण रेग्युलर जसा स्वयंपाक खातो अगदी कांदा लसूण टाकलेला असा स्वयंपाक केला जातो। तुमच्या घराच्या प्रथेनुसार तुम्ही तो तयार करू शकता, परंतु हा स्वयंपाक तयार करत असताना तो स्वयंपाक सकाळी 12 वाजेच्या आधीच तयार झालेला असावा आणि सकाळी 12 वाजेच्या आधी तयार होऊन 12:30 वाजेपर्यंत पितरांचं पान म्हणजे ताट वाढलेलं असावं। हे मी अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी सांगतोय। मी बघतो बऱ्याच ठिकाणी खेड्यापाड्यावरील ज्या वेळेला व्यक्ती बाजाराला येतात, पार दुपारी 12 वाजता बाजारात येतात, मी एकाला विचारलं मागच्या वर्षी की काका तुम्ही कसं काय, म्हणे आम्ही पितरांसाठी सामान घ्यायला आलो। म्हटलं आता तर 12 वाजत आहे, नाही 4 वाजेपर्यंत आम्ही घरी जातो म्हणे। म्हटलं मग पित्र किती वाजता घालायचे, म्हणे 6 वाजता। म्हणजेच काय तर अज्ञानवश व्यक्ती मनाला वाटेल तेव्हा त्या ठिकाणी पित्र जेवू घालतो। पितृ जेवू घालण्याची वेळ ही भर सूर्यास्ताची आहे, म्हणजेच दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत या घटिकेमध्येच पितरांना भोजन दिल्या गेलं पाहिजे। आता हे भोजन वाढत असताना यामध्ये कुठले पदार्थ असले पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो। 5 प्रकारच्या चव असणारे पदार्थ या ताटामध्ये असले पाहिजे। म्हणजेच काय तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, आमटी असली पाहिजे, आंबट असणारी कढी असली पाहिजे, त्या ठिकाणी तळणीचे पदार्थ असले पाहिजे, त्यामध्ये गोड पदार्थ असला पाहिजे, तिखट पदार्थ असला पाहिजे, एखादा तुरट पदार्थ सुद्धा असला पाहिजे। अशा पद्धतीनुसार 5 चवी एकत्र झालेलं ते ताट असावं। आता ह्या ताटामध्ये मी तुम्हाला सांगतो, उडदाच्या डाळीचा वडा हा
कंपल्सरी असतो, त्या ठिकाणी बंधनकारक असतो, त्याचं कारण सुद्धा आहे. उडदाची डाळ ही एक प्रकारची उग्रवास असणारी डाळ आहे, म्हणजे उडदाच्या डाळीला त्या ठिकाणी उग्रवास म्हणून संबोधलं गेलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनुसार आपण एखाद्या देवतेला किंवा एखाद्या कनिष्ठ दैवताला बळी देतो, जसं की म्हसोबाला आपण कोंबडा कापला, एखाद्या ग्रामीण दैवताला आपण बकरा कापला, एखाद्या देवीला आपण दैत्यबळी म्हणून जीव पशु हत्या केली, ज्या पद्धतीनुसार त्या देवीचे देवतेचे कनिष्ठगण, त्यांचे दैत्य, त्यांचे राक्षस त्या ठिकाणी तो बळी घेतात, त्याच पद्धतीनुसार पितरांना त्या ठिकाणी उडदाच्या डाळीचा बळी सांगितलेला आहे. हे शास्त्र फार कमी जणांना माहिती असेल. आता त्या ठिकाणी पितरांना उडदाच्या डाळीचा बळी का सांगितला आहे, तर ज्या ठिकाणी उडदाच्या डाळीचा पदार्थ दिला जातो तो पदार्थ त्या ठिकाणी मांस शिजवल्याचं पुण्य पितरांना प्राप्त करून देतो. म्हणजेच थोडक्यात काय, तर उडदाच्या डाळीचा वडा किंवा उडदापासून बनलेले पदार्थ हे त्या ठिकाणी एक प्रकारे मांसाहाराचं प्रतीक म्हणून ताटामध्ये कार्य निभावतात. आणि याचंच तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मी एक वाचलेलं आहे की प्रभू श्री रामचंद्राने स्वतःचे पिता दशरथ राजा यांना ज्या वेळेला तर्पण दिलं त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी उडदाच्या डाळीने तर्पण दिलं होतं आणि उडदाच्या डाळीला त्या ठिकाणी मांस म्हटलं गेलं. बघा, मांस शब्दाचे तीन अर्थ आहेत बरं का. पहिला मांस म्हणजे उडदाची डाळ संस्कृत भाषेनुसार, दुसरा मांस म्हणजे महिना, अधिक मास, श्रावण मास, अश्विन मास, आणि तिसरा अर्थ मास म्हणजे एखाद्या प्राण्याला कापून त्याचं मास. तर या ठिकाणी आपल्याला मास हा अर्थ घ्यायचा आहे उडदाची डाळ. अशा पद्धतीनुसार उडदाच्या डाळीचा वडा हा पितराच्या ताटामध्ये असायला हवा. उडदाच्या डाळीच्या वड्यापासून जो काही उग्रवास बाहेर निघतो तो उग्रवास पितरांना शोषून घेणे अतिशय जास्त सोपं जातं. त्यामध्ये कढी असेल तिचा आंबटवास शोषून घेणे सोपं जातं, तुपाचे पदार्थ असतील त्यांचा वास शोषून घेणे सोपं जातं. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे पदार्थ ठेवाल त्यामध्ये खीर असेल, खिरीमध्ये दुधाचा वास आणि इलायचीचा वास किंवा त्यासोबतच आपल्या तुपाचा वास हा त्यांना शोषून घेणे सोपा जातो. अशा पद्धतीनुसार हे पदार्थ असावे. यासोबतच मी सांगू इच्छितो, काही ठिकाणी पितरांना मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो जे अतिशय चुकीचं आहे. चुकून सुद्धा पितरांना मांसाहारी नैवेद्य दाखवू नये. 90% व्यक्ती जरी मांसाहारी असल्या तरी त्या मृत झाल्यानंतर त्यांना मांसाहार दाखवणं हे त्यांना राक्षस योनीमध्ये ढकलण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांना शाकाहारी नैवेद्यच दाखवावा. आणखीन एक या ठिकाणी तोडगं सांगावं असं वाटतं, आपण जेव्हा पितरांचा स्वयंपाक तयार करतो, नैवेद्य तयार करतो, या पितरांच्या नैवेद्यामध्ये जी त्या ठिकाणी कढी असते या कढीमध्ये त्या ठिकाणी हळद टाकू नये, तर अगदी पांढरी कढी तयार करावी. हे या ठिकाणचं एक गुप्त तोडगा आहे. अशा पद्धतीनुसार तुम्ही ताट तयार करायचं आहे. पित्र म्हणून तुम्ही ज्या व्यक्तीला जेवायला बोलावलं त्या व्यक्तीला दक्षिण दिशेकडे तोंड करून जेवायला बसवायचं, आणि जी व्यक्ती पित्र म्हणून जेवणार आहे अशा व्यक्तीने जेवताना बोलू नये, न बोलताच जेवण करावं असा सुद्धा दंडक असतो, नियम असतो. त्या ठिकाणी जेवण करताना तुम्ही पित्र म्हणून जेवणाऱ्या व्यक्तीला एक पात्र दिलेलं आहे, तुमच्या पित्रांच्या नावाने त्यांचे फोटो मांडून त्या फोटोसमोर तुम्ही पात्र ठेवलेलं आहे. जर तुमच्याकडे फोटो अवेलेबल नसतील तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या भिंतीला त्या ठिकाणी स्वच्छ पुसून चंदनाचा टिळा लावून, कुंकवाचा टिळा लावून त्याला पित्राचं स्वरूप मानून त्या ठिकाणी त्या भिंतीची पूजा पित्र म्हणून करू शकता आणि त्याच्यासमोर नैवेद्य ठेवू शकता. आणि एक पात्र तुम्हाला गाईला द्यायचं आहे, म्हणजेच तुम्हाला एका पित्राच्या नावाने एकूण 3 पानं वाढायची आहे. पहिलं पान स्वतः पित्राच्या नावाने, दुसरं पान भोजन करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने, तिसरं पान गाईच्या नावाने, आणि पित्राच्या नावाने जे पान तुम्ही काढलं आहे, पात्र काढलं आहे, ते सुद्धा नंतर गाईला द्यावं, स्वतः ते भक्षण करू नये. आणि त्या ठिकाणी पितृतर्पण मात्र नक्की द्यावं. पितृतर्पण कसं द्यायचं तर हे मी सांगितलेलं आहे, पाणी घ्यावं, त्यामध्ये चंदनाची भुकटी टाकावी, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावे, आणि डाव्या हाताने उजव्या हातावरती या पद्धतीनुसार अंगठ्यावरून पाणी खाली जाईल अशा पद्धतीनुसार पितृ तर्पण द्यावं. आणि त्या ठिकाणी आपण देवाला नैवेद्य अर्पण करत असताना नैवेद्य समर्पयामी म्हणतो, पाणी दाखवताना पाणी समर्पयामी म्हणतो, पितरांना समर्पयामी न म्हणता तर्पयामी म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी स्वधा तर्पयामी असा मंत्र म्हणत त्या ठिकाणी तर्पण द्यायचं असतं. हा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला असल्यामुळे मी याबद्दल जास्त विस्तृतमध्ये सांगणार नाही, आपण जाऊन तो जुना व्हिडिओ बघू शकता.
आता हे झालं पितृजेऊ घालण्याचं कारण. आता हे ज्या पद्धतीनुसार मी ही मेथड सांगितली, पद्धत सांगितली, हीच पद्धत आपल्याला वर्षातून तीनदा पितरांना द्यायची आहे. परंतु ज्यांचे पितृ जास्त बेजार करत असतील, ज्यांना जबर पितृदोष आहे, अशांनी काय करावं, त्याच्यासाठी मी आता इथून पुढे तोडगे सांगणार आहे. तर बघा, दर अमावस्येला दुपारी 12 वाजता तुम्ही पितरांच्या नावाने एक नैवेद्याचं ताट तयार करून ते पितरांना दाखवावं. हा अतिशय प्रभावी तोडगा आहे. कसं दाखवावं? ताटामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, कुठलाही एक गोड पदार्थ आणि उडदाच्या डाळीचा वडा असावा. आणि हा पदार्थ, हा मेनू तयार करून तो ताट घेऊन ते ताट तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर न्यायचं आहे. तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून तुमच्या ओट्यावरती किंवा तुमच्या पायरीवरती किंवा मोकळं पटांगण असलं तुम्ही कुठेही ठेवू शकता. पण जर तुमची त्या ठिकाणी चाळ किंवा कॉलनी किंवा तुमची गल्ली लहान असेल तर तुम्ही स्वतःच्या पायरीवर सुद्धा करू शकता, बरं का. आणि त्या ठिकाणी किंवा मग तुमच्या घरामध्ये पहिल्या खोलीमध्ये सुद्धा करू शकता, तुमच्या जागेच्या ॲडजस्टमेंटनुसार. त्या ठिकाणी दक्षिण दिशेकडे तोंड करून पात्र ठेवायचं आहे, अगरबत्त्या लावायच्या आहे, पितरांच्या नावाने चंदनाचा टिळा त्या ठिकाणी द्यायचा आहे. फोटो असेल तर फोटोला द्या, फोटो नसेल तर तुम्ही जमिनीला किंवा भिंतीला सुद्धा तो टिळा देऊ शकता. आणि त्या ठिकाणी पितरांना ते ताट ठेवून हात जोडून प्रार्थना करायची, हे माझ्या समस्त पितरांनो, मी तुम्हाला श्रद्धापूर्वक या ठिकाणी हे अन्न देत आहे, या अन्नाचा तुम्ही स्वीकार करा आणि मला तुमचे शुभ आशीर्वाद लाभू द्या. आणि त्या अन्नाला तुम्ही त्या ठिकाणी पाणी फिरवायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. अशा पद्धतीनुसार तुम्ही पितरांना अन्न दाखवू शकता. आणखीन एक विशेष बाब, पितरांना अन्न दाखवत असताना आपण देवाला घड्याळीच्या काट्याप्रमाणे सरळ पाणी फिरवत असतो. पितरांना मात्र पाणी फिरवत असताना ते घड्याळीच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरवावं, म्हणजे डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे उलटं फिरवावं. अशा पद्धतीनुसार आपण नैवेद्य दाखवायचा आहे. तो नैवेद्याचे नंतर दोन भाग करायचे आहे आणि दोन भाग करून एक भाग तुम्ही गाई माती म्हणजे गोमातेला गाईला द्यायचा आहे आणि दुसरा भाग तुम्ही कावळ्यासाठी ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीनुसार तुम्ही हे तोडगं करू शकता. याने जबरातील जबर पितृदोष सुद्धा शांत होतो. कारण मुळामध्ये ते पितृ तुम्हाला ज्या गोष्टीसाठी बेजार करतायत, ती गोष्ट म्हणजे अन्न आणि पाणी, ती गोष्ट जर तुम्ही त्यांना दर महिन्याला अमावस्येच्या अमावस्येला देत आहात, मग तुम्हाला बेजार करण्याचं त्यांच्याजवळ कुठलंही कारण राहत नाही. ते तुम्हाला शुभ आशीर्वादच देतील. आणि ज्यांना नारायण नागबळी करून सुद्धा फरक नाही, अशा लोकांनी हे तोडगं सुरू केलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी पितरांना दही भात दाखवला जातो दर अमावस्येला. काही ठिकाणी मी बघितलं, काही सेवा केंद्रांमध्ये सांगतात की दर अमावस्येला दही भात त्यावरती गुलाल शिंपडून घराच्या बाहेर नेऊन ठेवा. हा अतिशय चुकीचा प्रकार आहे. दही भात आणि गुलाल हा कनिष्ठ तामसिक शक्तींना म्हणजे नकारात्मक शक्तींना दिला जाणारा भोग आहे, तो पितरांना चालत नाही. त्यामध्ये पितरांचा अपमान आहे. आता विषय हा येऊन जातो की पितृ नेमके कुठले कुठले पकडावे. आपली एक समज असते, एक धारणा असते की ज्या व्यक्तीचे आई वडील जिवंत आहे अशा व्यक्तीला पितृ घालण्याची गरज नाही, किंवा आई वडील जर मृत झाले तर त्यांनीच पितृ घालावे. त्यातल्या त्यात एक गैरसमज असा आहे, एका कुटुंबामध्ये 2, 3 किंवा 4 बंधू जर असतील आणि त्यांचे जर आई वडील वारले आणि ते बंधू जर वेगवेगळे राहत असतील, स्वतंत्र राहत असतील, तर त्यापैकी मोठ्या बंधूलाच फक्त श्राद्ध घालण्याचा, पितृ घालण्याचा अधिकार आहे, बाकीचे बंधू घालत नाहीत. त्यांचं कारण मी असं ऐकलेलं आहे, ते म्हणतात आमच्या मोठ्या बंधूकडे आहे तो मान त्यांचा आहे म्हणून आम्ही घालत नाही. असं नाही आहे. आई वडिलांनी तुम्हाला जन्म देताना चौघांनाही सारखंच दिलेलं आहे, चौघांनाही सारखंच प्रेम लावलेलं आहे, जीव लावलेला आहे. मग पितरही चौघांनी घालायलाच पाहिजे. कारण धर्मशास्त्र सांगतं, चूल वेगळी झाली की कुळाचार वेगळा घडतो. म्हणजे एका कुटुंबातील 2-3 भाऊ जर वेगवेगळे राहत असतील तर प्रत्येकाच्याच घरी गणपती वेगळा बसतो, नवरात्र वेगळं बसतं, पूजापाती वेगळी होते, दररोजचा स्वयंपाक वेगळा होतो, दररोज वेगवेगळे जेवतात. मग पितरांना बरं उपाशी का ठेवायचं? त्यामुळे प्रत्येक वेगळ्या विभक्त कुटुंबातील बंधूने सुद्धा त्यांना अन्न दिलं पाहिजे. आणि एक या ठिकाणी मी सांगू इच्छितो की धर्मशास्त्रानुसार एका व्यक्तीला त्याच्या वडिलांच्या कुळाचे आणि आईच्या कुळाचे सर्वच पितृ लागू असतात. जसं की सांगायचं झालं तर मी स्वतः, माझं आडनाव आंधळे आहे,
मी माझ्या वडिलांकडचे माझे वडील, माझी आई, माझे आजी, माझे आजोबा आणि माझे एक काका जे स्वतः अविवाहित वारले होते, मुंजा वारले होते, अशा 5 जणांचं त्या ठिकाणी पितृश्राद्ध घालतो. त्यासोबतच मी माझ्या माता कुळाचं सुद्धा श्राद्ध घालतो, ज्यामध्ये माझे मामा असतील, आईचे वडील, आईची आई यांचा समावेश होतो. यासोबतच आपण आता तुम्ही म्हणाल एवढ्यांचं पितृ नेमके घालायचे कसे, त्यावरती मी तुम्हाला सोपा उपाय सांगतो. तुमच्या घरातील मुख्य पितरांना त्यांच्या तिथीवरती जेवू घालावं. जर एखादी सुवासीन महिला वारलेली असेल तर तिच्या नावाने अविधवा नवमीला जेवू घालावं, जिला अहेव नवमी असं ग्रामीण भाषेमध्ये बोलल्या जातं. आणि जे काही हुकले चुकले पित्र आहे, जसं की आता काका आहे, एखादा दूरचा नातेवाईक आहे, मामा आहे, आपल्या आईच्या कुळाकडचा एखादा व्यक्ती आहे, अशा व्यक्तींच्या नावाने सर्व पितरी अमावस्येला एकच ताट काढावं. प्रत्येकाचं वेगळं काढण्याची आवश्यकता नाही, एकच ताट त्या ठिकाणी सर्व पितरी अमावस्येला काढून त्या ताटावरती हात ठेवून प्रार्थना करावी की माझं नाव असं असं आहे, मी माझ्या आईच्या कुळाच्या सर्व पितरांना आमंत्रित करतो, पित्याच्या कुळाच्या सर्व पितरांना आमंत्रित करतो, हुकल्या चुकल्या सर्व पितरांनाही आमंत्रित करतो आणि त्यांनी हे अन्न ग्रहण करावं. तर त्याच्यावरती सुद्धा हे सर्व पितर तृप्त होतात. आणि बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सांगतो, जर कोणी निपुत्रिकाची जमीन घेतली असेल, मालमत्ता घेतली असेल, त्यांचे पितृ सुद्धा आपल्याला श्राप देतात. म्हणजे काय? तर एखादा कोणी व्यक्ती आहे ज्याला पाठीपोटी किंवा पोटाला मूलबाळ नाहीये, त्याची जमीन आहे, शेती आहे, जागा आहे, घर आहे, त्याच्याकडून आपण ते पैसे देऊन जरी विकत घेतलं किंवा त्या व्यक्तीने आपल्याला फुकट जरी प्रेमापोटी दिलं, तरी सुद्धा ती जमीन आपण घेतल्यामुळे आपल्यावरती त्या व्यक्तीचं ऋण चढतं. अशा व्यक्तीला सुद्धा सर्व पितरी अमावस्येला आपण नैवेद्य दाखवलाच पाहिजे. त्यासोबत तुम्हाला सांगतो, कोणाचे गुरु वारलेले असतील यांनी गुरुच्या नावाने सुद्धा पात्र काढलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याकडे गाय वारलेली असते, कुत्रा वारलेला असतो, मांजर वारलेली असते. जरी गाय, कुत्रा, मांजर हे प्राणी मुके असले, त्यांची योनी वेगळी असली, त्यांची जमात वेगळी असली, तरी सुद्धा त्यांच्यामधील आत्मा ना आपली आत्मा एक आहे. कारण ईश्वर सर्वानुभूती आहे, विष्णुमयम जगत म्हणजे सर्व जगामध्ये विष्णू आहे. त्यामुळे आपण त्यांच्या नावाने सुद्धा तर्पण द्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीनुसार आपण योग्य पद्धतीनुसार जर तर्पण दिलं, पितरांना नैवेद्य दिला, तर आपल्याला पितृदोष कधीही लागणार नाही. आणि एक गैरसमज मी सांगू इच्छितो, बरेच लोक म्हणतात त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबळी केला म्हणजे घरी आल्यावर पितृ घालायचं काम राहत नाही. हा अतिशय मोठा गैरसमज आहे बरं का. आपण त्र्यंबकेश्वरला जाऊन जी शांती करतो ती त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळण्यासाठी असते. तर आपण घरी जे पितृ जेवू घालतो हे त्यांच्या आत्म्याला तृष्णा शांतीसाठी आणि तृप्ततेसाठी असते. दोन्हींची कारणं वेगवेगळी आहे. जरी तुम्ही एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्रावरती पितरांसाठी पूजा घातली असेल तरी तुम्हाला तुमच्या राहत्या घरी दरवर्षी पूजा घालणं कंपल्सरी आहे, गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण विस्तृत पद्धतीने हा व्हिडिओ तयार करत आहोत. आणखीन मी तुम्हाला एक तोडगं सांगू इच्छितो, ज्या लाल मुंग्या असतात, लाल मुंग्यांना आपण आपल्या पितरांच्या नावाने थोडीशी साखर किंवा गुळ दर अमावस्येला जर टाकत गेलो, पौर्णिमेला आणि अमावस्येला, तरीसुद्धा पितृ हळूहळू शांत होतात. पाण्यामधील ज्या भटक्या माशा असतात म्हणजे मत्स्यपालन, परंतु हे मत्स्यपालन खाजगी नसावं. म्हणजे आजकाल काय आहे की बरेच लोक धंदा म्हणून मासेमारी स्वतःच्या खाजगी तलावामध्ये करतात. स्वतःच ते अंडं विकत आणतात माशांची आणि ती अंडी पाण्यामध्ये सोडतात, त्यापासून माशा निर्माण करतात आणि त्या विकतात. अशा माशा नको. नैसर्गिकरित्या ज्या माशा तयार झालेल्या आहे नदीमध्ये, तलावामध्ये, एखाद्या डोहामध्ये, अशा ठिकाणी आपण अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी बिस्किटचे तुकडे किंवा चपातीचे तुकडे किंवा त्या ठिकाणी कणकेचे गोळे स्वतःच्या पितरांचं स्मरण करून टाकू शकतो. भाताच्या त्या ठिकाणी गोळे तयार करून, भाताचे बॉल तयार करून ते त्या ठिकाणी टाकू शकतो. त्याने सुद्धा पितरांना शांती मिळते. त्यासोबतच पितृपक्षामध्ये दररोज सूर्यनारायणाला पितरांच्या नावाने एक लोटा पाणी वाहावं. या पाण्यामध्ये हळद, कुंकू आणि चंदनाची भुकटी कालवावी आणि हे पाणी म्हणजे हा तांब्या, हा कलश स्वतःच्या डोक्याच्या वरती धरावा आणि तिथून तो खाली ओतायला सुरुवात करावी. आणि त्या ठिकाणी आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः.
या ठिकाणी मी सांगू शकतो सूर्याचा दररोजचा मंत्र हा फक्त ओम सूर्याय नमः एवढाच असतो. या ठिकाणी ओम घृणी हा शब्द लागल्यामुळे त्याचा अर्थ होतो हे सूर्यनारायणा माझ्या कुळाच्या पितरांना सद्गती दे, त्यांना अंधारापासून वंचित ठेवू नकोस, त्यांना सदैव तुझा उजेड लाभू दे. अशा पद्धतीनुसार बारीक बारीक तोडगे करून सुद्धा आपण त्या ठिकाणी पितरांची कृपा प्राप्त करू शकतो. आणि आणखीन एक विशेष सांगावं असं वाटतं, पितरांचं पात्र वाढत असताना त्या पात्रावरती सर्वात पहिले भात वाढावा, पांढरा भात वाढावा. सुरुवातीला आपण पांढरा भात वाढत असताना तो वाटीच्या स्वरूपामध्ये थापून त्या वाटीने तो थापावा, म्हणजे वाटी घ्यावी, तिच्यामध्ये भात लावावा आणि ती वाटी अशी उपडी करावी जेणेकरून त्या ठिकाणी पिंड पडल्यासारखा आकार निर्माण होईल. पितरांना पिंड अतिशय जास्त प्रिय आहे. तर अशा पद्धतीनुसार तुम्ही हे तोडगे वापरून पितरांची कृपा नक्कीच प्राप्त करू शकता अशी मला आशा आहे आणि आजची माहिती तुम्हाला आवडली असेल. आणि आणखीन एक सांगावं असं वाटतं, माझं असंच होतं बरं का, मी व्हिडिओ बंद करण्याचा विचार करतो, मला आणखीन काहीतरी नवीन आठवतं, परंतु तुमचं ज्ञान वाढवणं हा आपला उद्देश असल्यामुळे मी ज्ञान देताना कधीही कंजूशी करत नाही. आत्ता मला हे आठवलं, बऱ्याच ठिकाणी ना आई वडील हे पुरोगामी असतात. पुरोगामी म्हणजे काय, त्यांचे आचार विचार भलते जास्त सुशिक्षित असतात. जिवंतपणी ते आपल्या मुलांना सांगतात, आम्ही मेल्यावर आमचं नेत्रदान करा, आम्ही मेल्यावर आमचा देहदान करा. आणि नेत्रदान आणि देहदान केल्यामुळे त्यांच्या शरीराचं पूर्ण पद्धतीने विघटन होत नाही, त्यांची अस्थी तयार होत नाही, राख तयार होत नाही, त्यांची आत्मा जास्त प्रखर पद्धतीने भटकते. आणि जिवंतपणी काही पित्र म्हणजे काही मृत व्यक्ती सांगून जातात, आम्ही मेल्यावर आमच्या नावाने कुठलेच विधी करू नका, आम्ही याच्या विरोधात आहोत. हे बघा, ज्या माणसाला पोहता येत नाही असा माणूस जर म्हणत असेल की मी तुम्हाला महासागरामध्ये पोहून दाखवतो, तो महासागराच्या काठावर जाईपर्यंत कॉन्फिडन्सली असेल, जेव्हा त्याला तुम्ही महासागरामध्ये फेकाल तेव्हा तो घटांगळ्या खायला गेल, कारण त्याला महासागर म्हणजे काय हेच माहीत नसतं. त्याच पद्धतीनुसार पितृलोकाचं आहे. या पितरांना मुळामध्ये मृत झाल्याच्या नंतर आपल्या आत्म्यासोबत काय होणार आहे, आपण कुठल्या लोकात जाणार आहोत, तिथे आपल्याला अन्न पाणी मिळणार आहे की नाही हे विषय माहीत नसतात. त्यामुळे जिवंतपणी जरी त्या व्यक्ती म्हणत असतील की मेल्यावर आम्हाला काहीही विधी करू नका, अन्न देऊ नका, नैवेद्य दाखवू नका, तरी सुद्धा आपण एक पुत्रकर्म म्हणून पितृकर्म म्हणून आपण ते ऋण फेडलंच पाहिजे. जसं की आपल्यावरती तीन ऋण आहेत, माता ऋण आहे, पिता ऋण आहे आणि गुरुचं ऋण आहे. मग आपण गुरुचं ऋण ही गुरुची सेवा करून फेडतो, माता ऋण आई वडिलांची सेवा करून फेडतो, तर पितृऋण म्हणजे पिता ऋण म्हणजे पितरांची सेवा करून ते फेडावंच लागतं. तर अशा पद्धतीनुसार आपण ह्या बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करून पितरांची कृपा नक्कीच प्राप्त करू शकतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि अशाच निरनिराळ्या माहितींसाठी जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यासोबतच मला एका ताईंनी पर्सनली मेसेज करून सांगितलं होतं की गुरुजी तुम्ही निसर्गरम्य वातावरणामध्ये व्हिडिओ बनवता ते आम्हाला फार आवडतं. तर सध्या बघा निसर्गरम्य वातावरणामध्येच व्हिडिओ बनवत होतो, पण आता इथं पूर्ण संध्याकाळ झालेली आहे, जवळपास सर्व गडद काळोख पसरलेला आहे आणि ऋतुराजाचं म्हणजेच वर्षेचं म्हणजेच पावसाचं आगमन सुद्धा या ठिकाणी होत आहे, परंतु आपला व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होतो. तर ह्या पितृपक्षामध्ये ह्या बारीक बारीक तोडग्यांचं आपण अनुकरण करूया. सर्वांवरती पितृदेवाची कृपा राहो. आणि पितराचा मंत्र कोणता हा प्रश्न एक मला विचारण्यात आलेला होता, तर मंत्र मी तुम्हाला सांगतो. ओम पितरेभ्यो नमः, ओम पितरेभ्यो नमः, ओम पितरेभ्यो नमः. या मंत्राचा तुम्ही 108 वेळेला पितृपक्षामध्ये आणि अमावस्येच्या अमावस्येला जाप करू शकता. दररोज जाप करण्याची आवश्यकता नाही. आता मुळामध्ये हा जाप कोणी करावा, ज्याला त्या ठिकाणी केतू ग्रहाचं नक्षत्र लागलेलं आहे, जसं की मघा नक्षत्र असेल किंवा इतर काही नक्षत्र असतील, किंवा ज्यांना त्या ठिकाणी जबर पितृदोष आहे असे व्यक्ती ह्या जाप मंत्राचा जाप करू शकतात. हा जाप तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवरती, तुळशीच्या माळेवरती, कुठल्याही माळेवरती करू शकता. हा जाप करताना दक्षिण दिशेकडे तोंड करून बसावं आणि 108 महिन्याची एक माळ ओढून पितरांना मनोमन नमस्कार तुम्ही करू शकता. आता काही ठिकाणी मी मंत्र बघितले, काही लोकांनी मंत्र दिले की ओम पितृदेवताय नमः. हा मंत्रच मुळामध्ये चुकीचा आहे, कारण पितृ ही देवता नसून ती आत्मा स्वरूप आहे, सूक्ष्म देहधारी आहे, त्यामुळे आपण त्याला पितृदेवता देवता ही उपाधी नाही लावू शकत. आणखीन एक मी मंत्र बघितला, ओम पितृभ्यो नमः.
आता ओम पितृभ्यो नमः म्हणजे काय, तर पितृ म्हणजे वडील, मी माझ्या वडिलांना नमस्कार करतो, या ठिकाणी त्याचा अर्थ तयार होतो की मी माझ्या वडिलांना नमस्कार करतोय, म्हणजे तुमचे जर वडील हयात असतील तर त्यांना होईल, ते मृत झाले असतील तर फक्त त्यांनाच होईल, पण इतर जे काही पितृ आहे जसं की तुमची आजी, तुमचे आजोबा, तुमचे काका, मामे कुळातून तुमचे मामा, तुमचे नाना नानी म्हणजे आईचे आई वडील, या सर्वांचा समावेश त्यामध्ये होणार नाही, त्यामुळे ओम पितरे भ्यो नमः या मंत्राचा जाप त्या ठिकाणी सटीक आहे आणि योग्य आहे. आणि याचं मी तुम्हाला प्रमाण देतो, भोजसंहिता लिखित त्या ठिकाणी केतुखंड नावाच्या ग्रंथामधून मी हा मंत्र घेतलेला आहे आणि त्याचा मी तुम्हाला पुरावा देत आहे. अशा पद्धतीनुसार अधिक माहितीसाठी आमच्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.